आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर. झूम प्रकल्प कचऱ्याच्या खाली की प्रकल्पाच्या खाली कचरा. कोल्हापूर शहरात कचरा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबद्दल जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. प्रदूषणाच्या प्रश्नावर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालणं आवश्यक आहे. कोल्हापूर शहराचा विस्तार देशातील अन्य शहराच्या तुलनेत झपाट्याने होत आहे, पण त्याच पटीत कचरा आणि सांडपाण्याच्या प्रकल्पावर ज्या पद्धतीने निर्णय होणं अपेक्षित आहे ते होत नाहीत. माझ्या पाठीमागे कचरा झूम प्रकल्प आहे. गेले 4 दिवसापूर्वी तिथे आग लागली होती मोठ्या प्रमाणात आणि लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं. कमीत कमी 15 ते 20 लाख रुपयाच्या आसपास नुकसान झालं होतं आणि आज 3रा-4था दिवस आहे, तरी पण ही आग कचऱ्यातून धुमसत असलेली आपल्याला दिसून येते. त्या या आगीमध्ये प्लास्टिक, कागद बऱ्याच मोठ्या प्रमाणात जळून गेला होता. अजूनपर्यंत ही आग आटोकड येते की नाही येते कळत नाही आहे, पण आग तर धुमसत असलेली आपल्याला आढळून येतं. 1978 साली आयुक्त कपूर यांनी सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पातून 98% सांडपाणी शुद्धीकरण होईल असं सांगण्यात आलं आणि शेतीला हे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. काही शेतकऱ्यांनी हे पाणी आरंभी घेतलं आणि त्याचा विपरीत परिणाम शेतीवरती झाला. शेतातील क्षार वाढलं आणि पीकही धोक्यात आली. अगदी ऊसाचं पीक ज्या प्रमाणात वाढायला हवं त्याची वाढ खुंटली, त्यामुळे बावडा परिसरातील शेतकऱ्यांनी महापालिकेनं आम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा दिली अशी खंत व्यक्त केली. दुसरी गोष्ट, त्या कचरा झुमच्या शेजारीच पाणी शुद्धीकरण करायचं एक प्लांट आहे. तो 1978 साली कपूर साहेब असताना बांधला गेला होता. आता सध्या तो प्लांट बंद आहे. त्याच्या शेजारीच आता हा एक नवीन प्लांट दिसतो, 2013 उभारण्यात आला होता. सध्या सप्टेंबर महिन्यात 3 महिन्यापूर्वी मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये पाणी ओढून घेण्याची जी पाईपलाईन आहे ती तुटली गेली. ती तुटली गेल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून हा प्रकल्प बंद आहे. 2013 साली जुन्या प्रकल्पाच्या शेजारी अद्ययावत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारला. शेतकऱ्यांना या सांडपाणी प्रकल्पातील शुद्ध पाणी शेतकऱ्यांना मोफत देण्याचा निर्णय झाला. आता गेली 4 महिने हा प्रकल्प बंद आहे. मध्ये पाऊस जोरात झाला आणि पाण्याच्या माऱ्यानं येथील जलवाहिनी तुटली. हा प्रकल्प आता दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं बंद आहे. पण काम कधी पूर्ण होणार असाच प्रश्न आहे. तत्कालीन नगरसेवक विजय लाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी झूम प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली, पण नंतर त्यासाठी पाठपुरावा केलाच नाही. बंद आहे सध्याच्या पोझिशनला. तर आपण बघायला गेलो तर हे पाणी आता सध्या नवीन प्लांट जो तयार केलेला आहे, हे पाणी 95% प्रमाणे शुद्धीकरण होतं आणि तिच्या आसपास असलेले शेतकरी लोक हे पाणी घेतात, ते सुद्धा फ्री ऑफमध्ये. पूर्वीचं पाण्यामध्ये गोडवा नसल्यामुळं शेतकऱ्यांचा ऊसाचा उतारा कमी निघत होता आणि ह्या नवीन प्लांटप्रमाणे हे जे पाणी वापरत हे घेत आहेत तर त्याचा ऊसाचा गोडवा निघतो आणि उतारासुद्धा निघत आहे. टाकाळावरील जागेत 1986 पूर्वी सार्वजनिक बागेची अट घालून शासनानं जागा हस्तांतरित केली. मिथेन या आगीतून मिथेनसारखा गॅस तयार होतो आणि त्याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होतो. ढगाळ वातावरण आणि धुराचे लोट, सांडपाण्याची दुर्गंधी यामुळे येथील शेतकरी आणि नागरिक वैतागून गेले आहेत. शिवाय त्यांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे. माझं नाव रेखा सुतार आहे. मी इथं तारबाई पार्कमध्ये राहते. झूम प्रकल्पाच्या कडेला इथंच राहते. ह्या झूम प्रकल्पामुळे खूप त्रास होतो आम्हाला. पोरांना ते खूप त्रास होतो. कचऱ्याच्या गाड्या वगैरे रस्त्यावरनं जातात, रात्रीचं दिवसाचं, आणि ते जळत्याला धूर होऊन आम्हाला त्रास व्हायला लागला त्याचा. झालं तर मुलांना वगैरे खोकला वगैरे असं त्याच्यामुळे त्रास होतो. ते काळं सगळं वाऱ्यानं इथं चिऊन पडतं. झालंच तर ते श्वासात जाऊन आम्हाला दम्यासारखं त्रास व्हायला लागला आहे त्याचा. त्यामुळं ते 8 दिवस झालं आग लागली, ते विजलेली पण नाही अजून, काय नाही. धुरामुळं सगळं हे झालं आहे. तर काय स्वच्छ हवाच राहिलेलं नाही, काय राहिलेलं नाही. लय त्याचा त्रास व्हायला लागला आहे आम्हाला असून. आणि ते बंद व्हावा लवकरात लवकर.
दुसरं काय नाही. आणि त्याच्यामुळे आणि कुत्र्यांचा आणि त्याच्या मागणं गाडीच्या मागणं, ते गाडी रात्रीची कधी पण येतात त्या कचऱ्याच्या, त्याच्या मागणं कुत्री 50 भर असतात. त्यामुळं आम्हाला झोपमोड होते ते होते आणि त्याचा त्रास होतो आम्हाला. बाहेर जायचं म्हटल्यावर संध्याकाळचं अवघडच वाटतं आणि सारखा वास घाण येतोय, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. त्याच्याबद्दल नगरपालिकेने काहीतरी हे करावं. 8 एप्रिल 2016 रोजी घनकचरा आदेश केंद्र सरकारने काढला. यामध्ये सुका आणि ओला कचरा या कचऱ्याचे वर्गीकरण करून रिसायकलिंग प्रक्रिया करून खत तयार करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. 14व्या वित्त आयोगाअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून महापालिकेला कोट्यवधीचा निधी येतो. जनतेकडूनही स्वच्छतेचा कर घेतला जातो, पण कचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट महानगरपालिका लावत नाही. नियोजनाच्या अभावामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत चाललं आहे. दररोज येथे शेकडो टन घनकचरा जमा होतो, त्यामुळे गंभीर समस्याही निर्माण होत आहेत. आयुक्त आणि शहरातील लोकप्रतिनिधींनी ही समस्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोडवली पाहिजे. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात येत नाहीये की कचऱ्याचा झुंब प्रकल्प जो उभा करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी आज आगीचं धुराचं लोट दिसतं बऱ्यापैकी. हे होत असताना कोल्हापूर मनपानं याबद्दल काय नियोजन केलं की वारंवार घडत असलेल्या घटनेला कुठेतरी पायबंद घालायला पाहिजे की नको? इथे नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. आरोग्याचा प्रश्न आहे, श्वासच घेण्याचा प्रश्न आहे, डोळ्यांचा प्रश्न उभा राहतो, इथे दुर्गंधी वास येतो, असे इथल्या काही लोकांचं म्हणणं आहे. नागरिकसुद्धा बावड्यातून ह्या झुंब प्रकल्पाला विरोध करतात. टाकाळासुद्धा एक झुंब प्रकल्प उभारण्यात येतो आहे, तिथंही सुद्धा नागरिक त्याला विरोध करतात. टोपगाव तिथंही झुंब प्रकल्प उभा करण्यात येत आहे, तिथलेही नागरिक त्याला विरोध करतात. जर प्रत्येक प्रभागातून झुंब प्रकल्प उभा करत असताना जर विरोध होत असेल, तर कोल्हापूर मनपानं हा झुंब प्रकल्प तयार करायचा कुठे? जर कोल्हापूरमध्ये जर झुंब प्रकल्प उभा राहिला नाही, तर कचऱ्याचा प्रश्न मोठा उभा राहणार आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याचाच सुद्धा प्रश्न उपस्थित राहणार आहे. त्यामुळं की कोल्हापूर मनपानं एखाद्या कुठल्या तरी साईडला एका ठिकाणी कुठेतरी नेऊन एक मोठा झुंब प्रकल्प कचऱ्याचा उभा करावा, किंवा स्थानिक लोकांना बोलवून, नागरिकांना बोलवून त्यांच्याबरोबर मिटिंग घेऊन तो प्रश्न एकदाच मार्गी लावावा. जर का कोणी ना त्यांनी कुणीतरी पुढे येऊन या कचऱ्याच्या झुंब प्रकल्पाला पाठिंबा देऊन एकदा तरी झुंब प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभा करावा आणि हा विषय इथं संपून टाकावा. कारण बऱ्यापैकी इथं कर्मचारी आहेत, आम्ही कर्मचारी बघतो, कर्मचाऱ्यांच्या अंगावरती कपडे नाही आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर मास्क नाही आहे, हातात हँडग्लोव्ज नाही आहे, पायामध्ये गंभूट नाही आहे, तरी पण त्यांचासुद्धा दखल घेणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या सध्या पोझिशनला तर प्रकल्प बंद दिसतात, झुंब प्रकल्प वगैरे आहे, पण असं एक ह्यातून निष्पन्न होतं, कचरा झुंब प्रकल्प जो आहे तो कचऱ्याखाली आहे का कचरा झुंब प्रकल्पाच्या खाली आहे हेच कळत नाही आहे. इथे कॅमेरामन कृष्णात कांबळे सह बरकत पनाळकर. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन कृष्णात कांबळे सह बरकतबाई पन्हाळकर.